కరోనా వైరస్ యొక్క గాంభీర్యాన్ని గుర్తించి కాజీ అబ్దుల్ రాఫే మరియు జడ్పీ సదస్సులు ఆనంద తానవడే వీరు ప్రభుత్వం మరియు ప్రశాసనం వారికి సహకారం అందివ్వాలి అంటూ ఆవాహన చేశారు. कोरोनाला भारतातून पळवायचं असेल तर प्रत्येकांनी घरात बसणं आवश्यक आहे. गरज पडल्यास बाहेर पडणे, स्वच्छता राखणे हे आवश्यक आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक मान्यवर घरात राहूनच काळजी घ्या, सुरक्षित रहा असे आवाहन करताना दिसत आहेत. जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे, जमियत अहले हदीस ईदगाहचे शहर काजी अब्दुल राफे यांनीही आवाहन केलंय. आज सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की भारतात पहिल्यांदाच कोरोना हा मार विषाणू आपल्या राज्यात आपल्या देशात आला आहे. पर देशातून हा रोग आपल्या देशात आला आहे. हा रोग पर राज्यातून जे लोक आले त्यांच्या माध्यमातून हा रोग पसरत आहे. ह्याला मात करण्यासाठी आपलं प्रशासन मोठं काम करत आहे, पण ह्याला आपल्या प्रशासनाला आपण साथ देणं अत्यंत गरजेचं आहे. आपलं देशाचे पंतप्रधान सन्माननीय मोदी साहेब, आपले पंतप्रधान आपले मुख्यमंत्री सन्माननीय ठाकरे साहेब हे दोन ते तीन दिवसाला कायम आपल्याला संबोधित करत आहेत की कोरोना कशामुळे झालं आहे, कशामुळे होतो, ह्याच्या उपाययोजना काय आहेत. ह्याचा आदेश पालन आपल्याला एकदम काळाची गरज आहे. हा कोरोना सर्वात जास्त त्रास वयस्कर लोकांना होतो, ज्यांचे प्रतिकारशक्ती कमी होत असते ह्या लोकांना खूप त्रास होतो आणि ह्याच्यामुळे ते दगावतात. त्यामुळे आपल्याला ह्या महारोगाला येथून हद्दपार करण्यासाठी सर्वात चांगला उपाय म्हणजे घरात राहणे सर्वात मोठा उपाय आहे आणि कायम स्वच्छ राहणे ह्या दुसरा उपाय आहे. एकत्र न फिरणे हा तिसरा उपाय आहे. असे चांगले चांगले उपाय आपले डॉक्टर आपले कायम सांगतील. त्यामुळे माझ्या सर्व नागरिकांना विनंती आहे की या कोरोनाला घाबरायचं कारण नाही, फक्त आपल्या प्रशासनाचा आदेश पाळणं एकच आपलं कर्तव्य आहे. माझ्या सर्व नागरिकांना विनंती आहे की जे पर पोटापाण्यासाठी जे पर गावात म्हणजे पुणे असतील मुंबईला जे करून खाण्यासाठी गेले त्यांचे उपास मारायचं त्यांचं परिस्थिती आहे, त्यामुळे ते आपल्या गावात परत येत आहे. त्यामुळे ह्या नागरिकांना आपण अडवू नका, ते आपलेच आहेत. त्यांना फक्त 14 दिवस डॉक्टरच्या निगराणीमध्ये राहायला सांगा व 14 दिवस कोणाला न भेटता आपल्या घरात त्यांना राहायला सांगा. आजच मी माझ्या मतदारसंघात वागदरी येथे फिरले असता मला तिथं ग्राम सुरक्षा दलाचं काम मी जवळून पाहिलं आहे. साधारण 40 ते 50 मुलांचा व महिलांचा गट एकत्र होऊन 24 तास गावचा पारा देत आहेत, गावचा बचाव करत आहेत व गावची स्वच्छताही स्वतःहून करत आहेत. आज त्यांचं किती कौतुक करेल तेवढं कमी आहे. माझ्या तमाम नागरिकांना विनंती आहे की ज्या गावात हे दळ स्थापन झालं नाही तिथं दळ स्थापन करावं व वागदरीसारखं काम आणि प्रत्येक गावगावी करावं, ज्यामुळे कोरोनाही हद्दपार होईल आणि आपले गावही स्वच्छता राहील. अशा या महारोगाला आपण सामना करूया व हद्दपार करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. फैल चुका है, दुनिया के कई ममालिक इससे मुतासिर हो चुके हैं और हालात दिन ब दिन खराब होते जा रहे हैं. ये वायरस हमारे मुल्क भारत में भी दाखिल हो चुका है और इसकी रोकथाम के लिए हुकूमत हिंद ने, भारत की सरकार ने एक कदम उठाया है कि पूरे मुल्क को लॉकडाउन कर दिया है. ये बहुत ही अच्छा कदम है. लोगों को अपने घरों में रहना चाहिए, बाहर नहीं घूमना चाहिए. लेकिन साथ ही साथ उसके बाद जो दरपेश होने वाले मसाइल हैं उनको भी नज़रअंदाज नहीं किया जा सकता है. इस लॉकडाउन की वजह से जिन लोगों के पास वसाइल हैं वो लोग तो अपनी ज़िंदगी मुतमईन तरीके से गुजार रहे हैं, लेकिन वो लोग जिनके घर रोज़ाना कमाकर लाने के बाद चलते थे, डेली वेजेस तबका जो था वो आज नहायत परेशान हैं. उनके घर में खाने के लिए अनाज नहीं है, उनके लिए कोई सहूलत मुहैया नहीं है. तो मेरी गुजारिश है तमाम लोगों से, उन तंजीमों से, जमातों से जो लोग ये काम कर रहे हैं कि उन जो है मजबूर और बेसहारा लोगों को अनाज मुहैया कर रहे हैं, उनको पैकेजेस दे रहे हैं और उनकी मदद कर रहे हैं. काबिले मुबारकबाद है ये तमाम लोग. और साथ ही साथ मैं अपील करना चाहता हूँ उन लोगों को जो कोई दुकान का मालिक हो या कोई होटल का मालिक है या कोई कारखाने का मालिक है, जिनके पास कोई ना कोई मजदूर काम करता है, एक हो, दो हो, चाहे 10 हो, मेरी अपील है उन लोगों से कि वो अपने मजदूरों की लॉकडाउन खत्म होने तक पूरी पूरी तनख्वाह दे. ये न सोचे कि इनका चंद हजार रुपये, चंद लाख रुपये नुकसान होगा. इंशाल्लाह अल्लाह ताला इस नुकसान को पूरी तरह आपको उसका बदला देगा, दुनिया में भी आखिरत में भी. और मेरी अपील है उन लोगों से जिनके घरों में जो मजदूर यानी कि जो औरतें काम करती हैं बर्तन कपड़े के लिए,
उन औरतों को भी वो अपनी पूरी तनख्वाह दें और कम से कम एक महीने का अनाज उनको भर कर कर दें। अगर इस तरह से इस नज्म के साथ अगर काम किया जाएगा तो इंशाल्लाह बहुत सारी मुश्किलें हल हो जाएंगी और बहुत सारी मुश्किलें कम हो जाएंगी। और मेरी गुजारिश है तमाम लोगों से कि पाकी सफाई का ख्याल रखें और अपने घरों में ही बैठे रहें और घरों के बाहर ना निकलें। और हुकूमत जो इकदाम कर रही है, जो अहकाम जारी किए हैं, उसका पूरा पूरा उसको पूरा पूरा कोऑपरेट करें।